बातमी नाशिक जिल्ह्यातून। एका बाजूला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना नाशिक जिल्ह्यात भाजीपाल्याचे भाव कोसळले, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी 100-150 रुपयाला विकली जाणारी कोथिंबीरची जुडी ही आता केवळ 2 ते 5 रुपयाला विकली जाते, त्यामुळे बाजारात वाहतूक खर्च सुद्धा निघत नाही, त्यामुळे शेतकरी नाराज झालाय, निराश झालाय। काही शेतकऱ्यांनी कोथिंबीरी थेट फेकून दिलेली रस्त्यावर, त्यामुळे नाशिकच्या बाजार समितीत कोथिंबीरचा खच पाहायला मिळतोय। भाजी आज कोथमीरला काहीच बाजार राही नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कोथमीर आणि भाजी फेकून दिली। 2 रुपये आणि 3 रुपये बाजार भाव असल्यामुळे शेतकऱ्याला त्यातलं भाडस व गाडीचं कितत नसल्यामुळे 1000 जुडी फेकून दिलेली।